एखाद्या गेले अनेक महिने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धुळवड सुरू आहे, पण उद्या खऱ्या अर्थानं होळीचा सण संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात साजरा होणार आहे. आपल्याबरोबर ज्यांची वाणी अमोघ आहे असे अमोल मिटकरी आहेत आणि ते आपल्याला होळी या आणि राजकीय धुळवड याच विषयावर बोलणार आहेत. अमोल मिटकरी, गेली अनेक वर्ष तुम्ही समाज जीवनात आणि राजकारणात आहात, पण दिवसागणिक राजकारणाचा स्तर पडतोय. तुम्ही वारकरी संप्रदायाचाही मार्ग चोकाळता आणि शिवप्रभूंचाही मार्ग चोकाळता. ही जी सगळी राजकीय धुळवड आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता? संस्कार हे प्रत्येकाला आपापल्या घरातून मिळतात. मी वारकरी संप्रदाय, गुरुदेव सेवा मंडळ आणि शिवभक्त म्हणून 20 वर्षापासून महाराष्ट्रात फिरतोय. राजकारणामध्ये मला 3-4 वर्ष झाले, पण मी राजकारण जे वाचलंय ते यशवंतराव चव्हाण साहेबांपासून पवार साहेबांपर्यंतचं, ते एक शिष्टाचार असतो. म्हणजे कांदा निर्यातीचं धोरण ज्यावेळेस अंमलात यावं याकरता विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आणि पणन मंत्री गणपतराव देशमुख साहेब असताना ज्यावेळेस लक्षवेधी लागली त्यावेळेस उत्तर देताना पणन मंत्र्यांनी म्हटलं की ठीक आहे, आम्ही पवार साहेबांसोबत आणि प्रधानमंत्र्यांसोबत भेटतो, तोपर्यंत ही लक्षवेधी लेगवर ठेवा. ते दिल्लीला गेले, त्याचा तोडगा काढला आणि निर्यात बंदीचं धोरण पुढे गेलं. आता 1 रुपया कांदा 1 रुपया रेट आहे. कांदा बल्कमध्ये जर बघितलं तुम्ही तर एवढासा कांदा तुम्हाला 65 रुपयाला मिळतो, 1 रुपयाचा कांदा मिळतो साहेब. त्याच्यामुळे हे जे कृषीच्या विरोधातलं धोरण आहे आणि यावर ज्यावेळेस आम्ही प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारतो त्यावेळेस ते एकदम आतताईपणा करतात, एकदम खालच्या पातळीवर बोलतात, एकदम शिव्या देतात, एकदम कोणी आई बहिणीवर शिव्या देतं, कोणी पायऱ्यांवर कोणाला काय म्हणतं. काल बघा, एकतर सनातन धर्म की जय असं विधानसभेमध्ये कोणी बोलून गेलं, कोणी म्हणालं की पवारसाहेबांवर कोणीतरी एकेरी बोललं, कोणी म्हणालं 10 मिनिटं सुरक्षा व्यवस्था काढा आम्ही त्याला त्याचं उत्तर देऊ. म्हणजे हे ज्या पद्धतीनं चाललंय यांच्या पोटातलं ओठावर येते हे महाराष्ट्राचं चित्र नव्हतं. या महाराष्ट्राच्या विधिमंडळाला भारतीय राज्यघटनेची चौकट आहे, ती चौकट तुम्हाला छेदता येणार नाही. पण नवखा आमदार म्हणून मला दुःख वाटतं या गोष्टीचं की जे सिनियर नेते असतात सभागृहामध्ये, मी माझं ट्विट काल तुम्ही वाचा, मी त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की मला सभागृहामध्ये ज्यांच्याकडून काही शिकायला भेटतं त्यातलं एक नाव म्हणजे भाई जयंत पाटील, दुसरं नाव म्हणजे एकनाथराव खडसे साहेब, तिसरं नाव त्याच्यामध्ये कपिल पाटील साहेब, आणि मंत्री म्हणून मी देवेंद्रजी फडणवीसांचं पण त्याच्यात स्तुती केली. कारण कसं आहे की ही परंपरा आहे, ही जपली पाहिजे. या राजकीय धुळवडीचा तुमच्यासारख्या राजकीय विद्यार्थ्यावर ज्या वेळेला आपण जेव्हा परिणाम होण्याचा विचार करतो किंवा आपण जेव्हा समाजासमोर जातो, तर ही राजकीय धुळवड तुम्हाला खरंच त्रासदायक वाटते? खूप जास्त त्रासदायक वाटते, कारण अलीकडचं राजकारण हे जातीभोवती आणि पैशाभोवती फिरताना दिसते. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी, आता 50 खोके एकदम ओके म्हटलं की एकदम जीवावर कशाला यायचं, तुम्ही सांगा ना खोक्यात नेमकं काय होतं, साधारण प्रश्न असतात. पण आज मला नवीन विद्यार्थी म्हणून खूप अस्वस्थ वाटतं. मला असं वाटतं की जसं एक तुम्हाला वेळ असेल तर 2 मिनिटं थोडं विस्तृत सांगतो की पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक असेल, कसबा पोटनिवडणूक असेल, यामध्ये पैशाचा महापूर आला, अगदी काही लोकांनी कोट्यवधी रुपये दिले त्या ठिकाणी वाटले. आमच्यासारखी सामान्य लोक जर भविष्यात आमदार व्हायचं असेल तर एवढा पैसा कुठून आणायचा आम्ही? त्याच्यामुळे अलीकडचं राजकारण हे जातीनिहाय आणि पैसानिहाय झालेलं आहे. म्हणून या राजकारणात जसं नामदेव ढसाळांचं एक काव्यसंग्रह आहे, या सत्तेत जीव रमत नाही, तशा पद्धतीचं थोडंसं अस्वस्थ वाटतंय. किंवा टिळकांनी एक लेख लिहिला होता केसरीमध्ये, या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, ते प्लेग आला होता त्यावेळेस, तसं मला विचारावं वाटतं या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. तुम्ही बीज का पेरताय, हिंदू मुस्लिम देशाचं बेस तुम्ही का पेरताय? आम्ही नवखे म्हणून आम्हाला तो समाजासमोर. अमोलजी मला एक सांगा की तुम्ही वारकरी संप्रदायातून येता, एका संस्कारक्षम कुटुंबातून तुम्ही येता, ही जी राजकीय धुळवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण अग्रभागी असता, त्यांनी चिखल फेकला तर तुम्ही अजून काहीतरी शाही फेकायच्या मागे असता, मग हे जे आहे हे जेव्हा अमोल मिटकरी करतात त्यावेळेला तुम्हाला मानणारे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी काय करावं? वारकरी संप्रदायाचा विषयच काढला तर तुकाराम महाराजांचा अभंग सांगतो तुम्हाला, दया तिचे नाव भूतांचे पालन आनिक निर्दालन कंटकाचे, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदुवायचे, भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे काठी हानू माथा, तुका म्हणे खड करू समय. हे अभंग कशा करतायत? जगद्गुरु तुकोबांचा टाळा वाजवायला होता, पण तो हानालाही होता ना. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा बुद्धांनी आम्हाला अहिंसा शिकवली, पण बाबासाहेब आंबेडकरांनी एक बुद्ध रेखाटलाय उघड्या डोळ्यावाला. म्हणजे अहिंसा ठीक आहे, मान्य आहे, पण एखादा तुमच्यावर अज्ञा अत्याचार करत असेल मग शांत राहायचं? माझ्या आईवर कोणी शिवी हसळत असेल मी का शांत बसू? मग माझ्या रक्तावर शंका निर्माण होणार. त्याच्यामुळे ज्याला जशास तसं उत्तर द्यायचं ही परंपरा वारकरी संप्रदायाची आहे. अलीकडच्या काळात बागेश्वर महाराज तुकोबारायांच्या पत्नीबद्दल बोलल्यानंतर कोणी पेटला नसेल हा भाग सोडून द्या, पण माझा DNA मला सांगतोय ज्यावेळेस तुमच्या आई बहिणीवर किंवा तुमच्या महामानवर कोणी बोलत असेल
त्याला तशाच तसं उत्तर दिलं पाहिजे, ते उत्तर देण्याचं काम आम्ही करतोय, तेच करतोय मी। ते वारकरी संस्कार आहेत, ते काही वेगळं काही नाही। हे वारकरी संस्कार आहेत असं अमोल मिटकरी म्हणतायत, आणि अमोल मिटकरी हे असे एक राजकीय खेळाडू आहेत की जे वर्षभर जी राजकीय धुळवड सुरू असते त्यामध्ये ते देखील तितक्याच अग्रभागी असतात। कॅमेरामन असीम भुरेसह, मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई।